नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आसोले, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण अशा छान निसर्गरम्य अशा परिसरामध्ये भेट देणार आहोत, त्याचं नाव आहे ज्योतिबा डोंगर। चल चला तर बघूया कसा आहे काय डोंगर। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर। आता जात आहोत आपण ज्योतिबावर की जातीवेळेस हा डोंगर दिसतो। बघा समोर आपण बघू शकतो किती छान असं सुंदर ज्योतिबाचं डोंगर दिसतंय। आजूबाजूला असं निसर्गरम्य असं वातावरण आहे, भरपूर झाडे आहेत। आता मान्सून नेमकं झालेलं आहे, त्यामुळे हिरवीगार तुम्हाला जिथपर्यंत बघाल ना, जोपर्यंत शेवटपर्यंत नजर जाईल तोपर्यंत हिरवंगार दिसतंय। आणि वर खूप छान आणि व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळणार, तुम्हाला दाखवतोच। तरी पण बघा ही किती मस्त हिरवंगार दिसतंय। आज भटकंती करायला निघालो आहेत, सोबतच म्हणलं आपले जय पाठक मित्र आहेत कोल्हापूरचे, म्हणलं त्यांना पण घेऊन जाऊया सोबत, त्यांना पण निसर्गाचा आनंद घेता येईल। आणि म्हणलं सोबत पण असायलावाली मजा येते दोघं असलं तर, म्हणून म्हटलं। तर अशा पद्धतीनं हे खूप निसर्ग दिसतंय, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतो। म्हटलं तुम्हाला कसं वाटतं जय पाठक, म्हणजे आजचं आपण जे नियोजन केलं की बाबा ज्योतिबा डोंगराला जायचं, याबद्दल काय वाटते तुम्हाला? नाही, पहिल्यांदा तरी मी ज्ञानेश्वर अस्वले यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या मोहिमेवर बोलवलं। आणि मोहीम एवढ्यासाठी की ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे, आणि ज्योतिबा डोंगर म्हणजे शेवटी कोल्हापुराची शान आहे। प्रत्येकाने ज्योतिबा डोंगर हा एकदा तरी पाहावा, कारण का ज्योतिबा डोंगरावर जी शांतता तुम्हाला अनुभवायला येईल ती जगात बाकी कुठे मिळणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात एकदा तरी ज्योतिबा डोंगर नक्कीच पाहावा। हां, तर मित्रांनो, हे जे दिसत्यात इथं ज्योतिबाचे पाऊलं असे म्हणतात त्याला, म्हणजे ज्योतिबाचे पादुका आहेत असे लोकं म्हणतात। या ठिकाणी आपण दर्शन घेऊया। जातीवेळी आपण दर्शन घेतलं, आता वर जाऊया डोंगरावर, त्या भागचा परिसर आहे जो परिसर आहे हिरवंगार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, येते वेळेस पूर्ण असे पायऱ्या दिसतात, खूपच उंचावर असं आहे, त्यामुळं धाप लागते वर येते वेळेस। खरं फ्रेश वाटलं, तुम्ही बघू शकता बा किती मस्त पैकी दिसतंय निसर्ग समोर। कोल्हापूर शहर दिसतंय लांब, जे आहे ना 10 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर शहर असेल बहुतेक। खरं सगळं हिरवंगार दिसतंय असं, खूप आता निसर्गानं नटलेलं असं हा डोंगर दिसतोय। मस्त वाटलं, प्रसन्न वाटतंय, एक वेगळीच फिलिंग निर्माण होती मन असं मस्त वाटतंय। तर मंडळी, हे जे पॉईंट आहे ज्योतिबाचं डोंगर, हे माझं आवडतं ठिकाण, कारण की आम्ही 2008 ते 2010 या पिरियडमध्ये वडंगी निघवे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये DED करण्यासाठी आलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर आमचं दर रविवारचं एक नियोजन असायचं की वर्गातले 10-15 मित्र यायचं भेटायला, म्हणजे एकत्र यायचो आणि एक चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये यायचं। म्हणून कारण नसते वेळेस उगाच यायचं डोंगरावर, कारण मजा करण्यासाठी। या डोंगरावर खूप चांगलं परिसर असतंय, निसर्गाच्या सानिध्यात बरं वाटतंय, एक चेंज वाटतंय। म्हणून आम्ही आहे ना दर रविवारी यायचं या ज्योतिबाच्या डोंगरावर, कारण DEDचा तसा तो ग्रुपच असा खूप चांगला होता, कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना हा कोल्हापूर जिल्हा आहे ना हा परिसर खूपच आवडायचा, त्यामुळं सातत्यानं आम्ही या ठिकाणी यायचं। आता बरेच दिवस झालं गॅप पडला होता की बाबा या ठिकाणी येणं झालं नाही, मग पण परंतु आज आल्यानंतर जुन्या आठवणींना परत उजाळा मिळाला, जुनी आठवणी जी आमची होती ते परत आठवल्यात, खूपच छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं। तर आता मी वर जाणार आहोत ज्योतिबाच्या डोंगरावरच, चालतच निघालो कारण गाडी पार्क केली खाली, कारण रस्ता नाही। परत असं ज्योतिबाला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक कुशिरे मार्गे आणि एक घाटातनं हायवेवरनं जावं लागते। आम्ही तसं न निवडता मधनं म्हटलं निसर्गाच्या सानिध्यातनं जायचं, आपल्याला आनंद घ्यायचा आहे निसर्गाचा, म्हणून मधनं निघालोत आणि गाडी खाली पार्क केली, वर काय जाऊ शकत नाही आणि मुद्दामच चालत जायचं आहे म्हणून निघालो तिकडून। बरं जय, तुम्हाला कसं वाटलं म्हणजे याबद्दल, डोंगराबद्दल किंवा या ज्योतिबाच्या मंदिराबद्दल तुम्हाला काय इतिहास वगैरे काय माहीत असलं तर सांगा। नाही, ज्योतिबा हा कोल्हापूरचा रक्षक म्हणून ओळखला जातो, त्याच्यावेळी महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली, ते महालक्ष्मी मंदिर स्थापन झाल्यावर तिची रक्षा करण्यासाठी कोणतरी असावा म्हणून ज्योतिबा देवाची स्थापना करण्यात आली। आणि आपण जर का बघितलं तर भारतीय परंपरेमध्ये जी देवळे असतात ती जास्त करून टेकडीवर किंवा डोंगरांवर बांधली जातात, त्याचं एक वैज्ञानिक कारण म्हणजे जर जेव्हा आपण डोंगरावर चालत जातोय त्यावेळेस आपला प्राणायामाचा व्यायाम होतोय, कारण का आपण आता वर जाताना आपण श्वास आत घेतोय, श्वास थांबवतोय आणि थोड्या वेळानं पुन्हा परत सोडतोय, हा एक प्राणायामाचा प्रकार आहे। आणि हा प्राणायामाचा प्रकार आधुनिकतेकडे वळवण्यासाठी भारतामध्ये अनेकशी मंदिरं ही डोंगराच्या टेकडीवर बांधली,
तर हे एक वैज्ञानिक कारण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अशा कुठल्या टेकडीवर किंवा डोंगरावर जाताना आपण चालत जाणं फार महत्त्वाचं आहे. तर ज्ञानेश्वर अस्वलेंना मी परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी मला त्या डोंगर चढण्यासाठी किंवा या मोहिमेसाठी बोलवलं. आहेत आपण बघू शकता किती हिरवगार दिसत आहे सगळं परिसर. जय पाठक, तुम्हाला पहिल्यांदाच अनुभव असेल अशा याच्यात जाते वेळी? आम्ही 15 पाऊल ट्रेक जायचो. हा, ट्रेकिंग करायचो. बर मागच्या वेळी आम्ही याला पावनखिंडीत गेलेलो. खरं यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे काय जाता आलं नाही. खरं मस्त वाटलं परिसर. आणि पुढच्या वेळेस दाखवूया लॉकडाऊन उतरल्यानंतर कोल्हापूरच्या जेवढे पर्यटन स्थळ आहेत ऐतिहासिक गडकिल्ले असो किंवा मंदिर असो किंवा असं निसर्ग असो हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता किती घनदाट असे झाडे दिसतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही वेगळी वाटते. म्हणजे आता या ठिकाणी दगड जरी बघितलं तरी मौल्यवान वाटतोय. आणि याच्या मागचं काय कारण आहे की काय नाही की खरं एवढं प्रसन्न वाटतंय ना. आपण पैसे घेऊन जरी एखाद्या गार्डनमध्ये जाऊन तिकीट देऊन जरी फिरायला गेलं तरी जेवढी मजा आनंद मिळणार नाही त्याच्या कित्येक पटीनं अशा निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर वाटते. कारण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही एवढं मला आज प्रसन्न वातावरण वाटलं. कुठेतरी
दररोजच्या दैनंदिन जीवनातनं वेगळं वाटलं आणि खूप छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं। तर मित्रांनो, आजचं एक दिवस आपण मॅन वर्सेस वाईल्ड होणार आहोत, कारण तुम्हाला जे दाखवणार आहे ते अतिशय मस्त असं जंगल आहे, डोंगर आहे, बघू शकता बघा किती भयंकर झाडे, जंगलं, किडे असे सगळे आहेत। आणि मुद्दामच चांगला रस्ता सोडून हे तुम्हाला दाखवण्यासाठी, निसर्ग दाखवण्यासाठी मुद्दामच ह्या ठिकाणीहून आलेलं आहे। काठी वगैरे आहेत बघू शकता, रस्ता वगैरे व्यवस्थित नाही आहे, घनदाट अशी झाडे आहेत, कारण वेगळं काहीतरी करायची आपल्याला सवय आहे आणि आवडते तसं, म्हणून अशा निसर्गाच्या याच्यातनं वाट काढत आलेलो आहोत। नेमकं आणि मेन रस्त्याला जाते का नाही ते पण माहीत नाही, कारण नवीन आहोत आम्ही या भागात ह्या रस्त्यानं। मित्रांनो, माणसानं निसर्गापासून कुठेतरी दूर चाललं आहे आता, कारण जे निसर्गात जे सात्विकपणा आहे त्याच लोकांनी ह्या कुठेतरी घ्यायला पाहिजे, याचा आनंद घ्यायला पाहिजे, परंतु मनुष्य हा पैशाच्या मागं धावत आहे आणि अशा याच्यामुळं काय व्हायले की माणसानं खरं आयुष्य जगणं सोडूनच दिलं आहे। खरं आज आम्हाला कळालं की खरं आयुष्य काय आहे, कारण या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर यात असणारे पक्षी, प्राणी, वन्यजीव, परत हे जे आहेत फुलं, हे कुठेतरी मनाला भावतात। अतिशय सुंदर अशी जी जंगलाची आणि निसर्गाची म्हणजे स्वरूप आहे, रचना आहे, ते कुठेतरी आम्हाला आवडते, म्हणून कुठेतरी बघायला फिरायला या ठिकाणी मस्त वाटतं। आमचं सातत्यानं प्रयत्न असते की अशा ठिकाणी यायचं, भेट द्यायचं आणि जे कोल्हापूरचे इतिहास आहे, निसर्ग आहे, ते जनतेसमोर आणण्याचं, कारण की स्थानिक लोक हे बघतात यांना काय वाटत नाही, परंतु जे अन्य भागातील लोक आहेत, मराठवाडा असो का विदर्भ असो किंवा अन्य राजस्थान भाग असो किंवा इतर राज्य असो, ज्या राज्याला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेलं नाही, ह्यांना कुठेतरी हा निसर्ग आवडते, मनाला भावते, कारण की हे कधी बघितलेलं नसते, त्यामुळे खरं त्यांना महत्त्व पटलेलं असते। आपण बघू शकता बघा किती सुंदर असे फुलं आहेत, आणि मोरांचा पण आवाज येतोय, अनेक पक्षी आहेत। ज्योतिबाला जाते वेळेस एक छोटस महादेवाचं मंदिर लागतोय, त्याला शैले मल्लिकार्जुन गायमुख तीर्थ असे म्हणतात। अतिशय सुंदर असं मूर्ती आहे, शिवाजी सावंत यांनी त्यांच्या युगंधर या पुस्तकात शंकराचे सर्वात चांगले वर्णन केलेले मला सापडले। युगंधर या पुस्तकात त्यांनी शंकराची व्याख्या केली आहे, शंक होती इति शंकर, म्हणजे जो उद्विग्न मन शांत करतोय तो शंकर, आणि इथे खरंच येऊन ते उद्विग्न मन शांत झाल्याचा आभास होतोय। तर मित्रांनो, आता आम्ही ज्योतिबा मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत, एक छोटंसं मंदिर लागते, तुम्हाला म्हणलेलं दोन चार मंदिर आहेत, हे एक मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, आणि हे समान मेन कमान आहे। ज्योतिबाला जाते वेळेस एक कमान लागते, म्हणजे मधनं कुशेरे मार्गे आपण जे मधनं चालत निघतो डोंगरातनं, एक कमान लागते, कमानाच्या नंतर ज्योतिबा वाडी रत्नागिरी म्हणून या गावाचं नाव आहे, ते गाव लागते, त्याच्या पुढेच एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवूया मंदिर। आणि जे हे समोर दिसते ना डोंगर, ते पन्हाळा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळा किल्ला हा आहे, आणि इथनं संपूर्ण मला वाटतं या भागामध्ये सगळ्यात उंच टेकडी आहे, उंच असल्यामुळे या ठिकाणी बराच वारा येतो, अतिशय थंड हवेचं पण ठिकाण आहे, पण पावसाळ्यात आणि याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये पूर्ण हे धुक्यानं भरलेलं असते, खूपच छान असं दिसते, आणि हे आपण बघू शकतो पूर्ण कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर शहर दिसतोय, लांब आहे त्यामुळं दिसत नाही स्पष्ट, परंतु या ठिकाणी स्पष्ट दिसते आणि जिथपर्यंत नजर आहे ना पूर्ण हिरवगार दिसते, आणि अतिशय मस्त वाटते, प्रसन्न वाटते। तर मित्रांनो, शेवटी
ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत. ज्योतिबाचं मंदिर बंद आहे तरी पण तुम्हाला बाहेरनं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. बाहेरनं दर्शन घेऊया आणि परत ज्यावेळेस लॉकडाऊन उठल्यानंतर संपूर्ण मंदिराचं दर्शन दाखवूया. तिथनं वेगळं पण जेवढे मंदिर आहेत, खाली एक मंदिर आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण समोर बघा कसं आहे. हे आहे ज्योतिबाचं मंदिर. कोल्हापूरपासनं जवळच आहे, म्हणजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना वडंगे या भागात, तिथनं 7 किलोमीटर अंतरावर येतो आहे मधनं. अतिशय सुंदर आहे, दर्शन घेऊया लांबनच. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आपण काही कारणावस्तव, म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव आपण हे मंदिर काय दाखवू शकलो नाही, पण परच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बाहेरनं दाखवण्याचा प्रयत्न करूया. हे आहे ज्योतिबाचं मंदिर. तर पार्ट टू आपला येणार आहे लवकरच, हे लॉकडाऊन उठल्यानंतर. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर ज्योतिबाची माहिती देऊ, या मंदिराचं संपूर्ण माहिती देण्यात येईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.